नक्कीच मित्रांनो, पार या संघाने टॉस जिंकलेला व फलंदाजीचा निर्णय घेतला। निलेश व सुशील हे आपल्या संघासाठी खेळाची सुरुवात करतील। नक्कीच आपल्याला गोलंदाजी एंडवरती पाहायला मिळतील। सुनील अति टर्दीचा हा सामना होईल। नक्कीच नक्कीच मित्रांनो, आपल्याला पाहायला मिळेल संघासाठी प्रथम षटक घेऊन येत आहेत सुनील। निलेश प्रथम चेंडू नो बॉल। नक्कीच मित्रांनो, हा प्रथम चेंडू षटकातील प्रथम चेंडू व प्रथम चेंडू हा नो बॉल। नक्कीच फ्री हिट आपल्याला मिळेल, पुरेपूर असा फायदा या संधीचा घेण्याचा प्रयत्न असेल सुशील तर्फे। आणि हा निर्धाव चेंडू, स्लोअर असा चेंडू टाकला होता, शॉर्ट टप्प्याचा चेंडू होता, फलंदाजाला काही कळलं नव्हता। नक्कीच निर्धाव चेंडू, प्रथम चेंडू मात्र नो बॉल टाकलेला, मात्र त्याची भरपाई म्हणून सुंदर असा दुसरा चेंडू। पुढील चेंडू सुनील यांचा, नक्कीच पाहण्याची गोष्ट असेल सुशील। आक्रमक असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, आणि जसं मी म्हटलं होतं आपल्याला अतिशय आक्रमक असे फलंदाज पाहायला मिळतात। मित्रांनो, ढगांना गाठून आलेला हा अतिशय उत्तुंग असा षटकार सुशील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात, अतिशय सौम्य असं वातावरण, पक्षी देखील वातावरणात घिरक्या घालतायत, जवळपास त्यांच्या सोबत चेंडू देखील आपली मनमस्ती करतोय असा हा षटकार। पुढील चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू। मित्रांनो, प्रथम चेंडू नो बॉल, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार व चौथा चेंडू निर्धाव। नक्कीच एका चेंडू नंतर कमबॅक करताना पाहायला मिळतात सुनील। सुशील देखील आक्रमक फलंदाज, गुणांच्या दिशेने तडवलेला चेंडू, नक्कीच क्षेत्ररक्षक चेंडू खाली। एका धावावरती समाधान मानणार का? होय नक्कीच, एका धावेत समाधान मानावं लागेल। पाच चेंडू अखेरीस, संख्या होते नऊ, माफ करा चार चेंडू। षटकातील पाचवा चेंडू, नक्कीच सुंदर असा भरकावलेला चेंडू। मित्रांनो, हा तारा मंडळामध्ये नक्कीच एकदम उंचावरती असा जाऊन तटवलेला षटकार। सुंदर असे दोन्ही आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, तू शेर तो मैं सवा शेर। षटकातील शेवटचा चेंडू सुनील यांचा, आणि नक्कीच निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेला। अपील षटक संपलाय, षटकाखेरीस धाव संख्या होते पंधरा। मित्रांनो, जसं म्हटलं जातं जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल। तसेच आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत। नक्कीच बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज संकेत, वैयक्तिक पैलू आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत। नक्कीच त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधारने। प्रथम चेंडू आणि हाफ ट्रॅकर चेंडू, नक्कीच फलंदाजाला काही
हवा तसा कळलेला नव्हता, नक्कीच डिक्लेअर झोन साठी जाईल। आपण मगाचपासून पाहतो निलेश व सुशील दोन्ही अतिशय आक्रमक असे फलंदाज आहेत। सुशील देखील आपला एक्सपीरियन्स नक्कीच इथे जोखत आहेत। एक चेंडू 17 धावा सुशील स्ट्राइक एंड वरती, माफ करा 16 धावा। पुढील चेंडू नक्कीच हा वाईट चेंडू, माफ करा मित्रांनो 9 चेंडू। फिट आहे का? नक्कीच फिट, ही संधी ना मिळेल या आणि मारा असं निमंत्रण दिलंय। पाहूया संधीचा कसा लाभ घेतात सुशील। नक्कीच वाईट चेंडू, अजूनही फिटची संधी आहे आपल्याकडे। तू टाक मी आहे, वाट पाहताय सुशील। नक्कीच दबावाखाली आहेत गोलंदाज, पाहुयात। आणि हा उत्कृष्ट असा स्लोवर बनी डिलिव्हरी होती, सुशील यांना बॉल काही कळलेला नव्हता, मात्र फिट होती। निर्धाव चेंडू, पुढील चेंडू सुशील यांनी पुढे येऊन मार सरकवलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा लेग साइडच्या दिशेने उत्कृष्ट असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो मी मगाशीच म्हटलेलं सुशील हे आक्रमक असे फलंदाज आहेत, चुकीला माफी नसते। दादा 24 झालेत ना? पाणी काय नक्कीच अतिशय आक्रमक अशी फलंदाजी आपल्याला करताना मिळत आहेत। 24 किती बॉल, पुढील चेंडू निर्धाव चेंडू उत्कृष्ट असा चेंडू, चार चेंडू धाव संख्या, चार चेंडू अखेर धाव संख्या होते 24। पुढील होणारा सामना वानेब वर्सेस सोनाट, दोन्ही संघाने तयार व्हावे। पुढील चेंडू आणि हा पुढे होऊन सरकावलेला चेंडू क्षेत्ररक्षक पाहतायत, नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल। उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे व उत्कृष्ट अशी फलंदाजी देखील पाहायला मिळते। धाव संख्या होती 25। पुढील चेंडू ऑफ ट्रॅकर, हा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने सुंदर असा तडवलेला, क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि औतुंग असा झेल, काय सोडला माफ करा झेल सुटले, माफ करा मित्रांनो, नक्कीच दोन धाव अर्जित केले जातील। फ्रीट होता, पंच कृपया निर्णय काय बाबा, आत्ताचा चेंडू नव्हता होता का? ओके 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 संधी आपल्याला पाहायला मिळते। आता दोन धाव अर्जित केल्या जातील। पुढील चेंडू घेऊन येत आहेत संकेत, सुंदर असा चेंडू संकेत यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळतोय। चार चेंडू अखेर धाव संख्या होते 28। पुढील टटवलेला चेंडू उत्तम असा उत्तुंग असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। मित्रांनो आपण आताचा देखील नऊ चेंडू, नऊ वरती षटकार,
सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गेला तर दुसरा आला, मी थांबणार नाही. सलग लेग साइडच्या दिशेने आपल्याला षटकार पाहायला मिळत आहेत. मित्र वाईट दिवस प्रत्येकावर येतात, पण याच काळात जो कणखर राहतो तोच टिकतो. नक्कीच पुढील चेंडू वाईट चेंडू. पुढील चेंडू स्लोअर वरणचा चेंडू होता आणि तटावलेला लेग साइडच्या दिशेने क्षेत्र रक्षणाची धडपड दिसते आणि हा नंदनी दसा चौकार. मित्रांनो आपण पाहतो रेनी सीझनची हीच खरी तर मजा असते, कुठे पाय सरकतो तर कुठे धडपड होते. पावसाची ही मजा आपल्याला सलग पाहायला मिळते. दोन षटकाखेरीज धावसंख्या होते 40. नक्कीच मित्रांनो बुधवारी संघासाठी पुढील गोलंदाज रोशन. पुढील चेंडू आणि उत्कृष्ट असा चेंडू, फलंदाजाला तंबूच्या दिशेने परतावं लागतंय. काय तो गोलंदाजाचा आपला सुरेख टप्पा, उत्तम अशी गोलंदाजी षटकाच्या प्रथम चेंडूवरती विकेट मिळवण्यास यशस्वी. दर्शन यांनी प्रथम चेंडूवरतीच गोलंदाजाला तंबूचे दर्शन मिळवलेत. नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल पुढील फलंदाज अक्षय. नक्कीच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आपले केएसकेचे सामने अतिशय अतिटतीचे असतात. पुढील चेंडू आणि हा फॉलो थ्रूच्या दिशेने अडवलेला, बॉलर पासून थोडासा लांब झालेला चेंडू. दोन धाव मिळतात का? नक्कीच नक्कीच दोन धाव पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षक अतिशय धडपडीने पुढे येत होता, मात्र फलंदाज विजयी ठरतोय. दोन धाव नक्कीच मिळतील. पुढील चेंडू आणि हा एज लागलेला चेंडू, पाहुयात रनआउटचा चान्स. मात्र संधी नाही. पुढील चेंडू घेऊन येत आहेत दर्शन. वाईट चेंडू नक्कीच, थोडीशी दिशाहीन होताना आपल्याला गोलंदाजी दिसतेय. धाव संख्या होते 44. तीन चेंडू शेष, 14 चेंडू दर्शन यांचा आणि उत्कृष्ट असा तटवलेला चेंडू. नक्कीच 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 चेंडू थांबायचं काही नाव घेत नाहीये आणि नक्कीच 6 धावा मिळतील या चेंडूवरती. धाव संख्या होती 50. षटकातील व हाफ सेंचुरी कंप्लीट संघाची. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू तडवलेला आहे लेग साइडच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने. नक्कीच झेल घेतला जाईल या चेंडू आधी षटकार आलेला. कमबॅक करताना पाहायला मिळत आहे दर्शन. नक्कीच
फलंदाजाला तंबूच्या दिशेने परतावं लागेल. पुढे फलंदाज साईराज. शेवटचा चेंडू षटकाचा, शेवटचा चेंडू या इनिंगचा. नक्कीच पाहूयात काय होईल या चेंडूवरती. आणि हा शेवटचा चेंडू आणि हा ने पाहायला पंच निर्णय काय बाबा. पंच निर्णय काय बाबा. आताचा निर्णय काय बाबा. पंच एक. ओके शेवटचा नक्कीच. बिरवाडी केबीसीसी या संघाला जिंकण्यासाठी 52 धावांची मजल मारावी लागेल नक्कीच. मित्रांनो तुम्हाला एक कविता ऐकवतो. खेळात हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणायला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता. खेळात हार जीत तर होतच असते, फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये. आपण आपल्या सावलीपासून शिकावं, कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहेत म्हणून जीवन आनंदाने जगावं. क्रिकेट ही माझी जान आहे, क्रिकेट ही माझी धडकन आहे, क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम आहे. नक्कीच मित्रांनो आपले सर्व खेळाडू आपल्या संपूर्ण शंभर टक्के इकडे प्रयत्न देतात. आपला संपूर्ण एक्सपीरियन्स आपली कला वर्चस्वला असते. त्यामुळे मित्रांनो खेळात हार जीत होत असते, त्यात काही नवीन नसतं. आपण केएसके मधून खेळतो, नक्कीच प्रत्येक खेळाडू हा विचार करून खेळत असतो की क्रिकेट हा फक्त खेळ नाही आहे तर क्रिकेट हा आपला धर्म आहे. पहा मित्रांनो आपण लहानपणापासून लहान असतानापासून आपल्या हातात बॅट दिले जाते. आपल्या आजूबाजूचे आपण दादा बघतो, खेळाडू बघतो, प्रत्येक जण आपल्या गावासाठी खेळत असतो. त्यातून आपण शिकत असतो व त्यातून आपण मोठे होत असतो. नक्कीच मिरवाडीसाठी संकेत व सीताराम ही जोडी मैदानात दिसते. बॉलिंग स्ट्राइक वरती आपल्याला दिसतात अक्षय. संकेत व सीताराम एस एस प्रथम चेंडू आणि हा शॉर्ट टप्प्याचा चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन मध्ये.
प्रथम चेंडू सुंदर असा चेंडू होता, आप प्रकार असा हा चेंडू होता, नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल। नक्कीच मित्रांनो या जोडीवरती संघाची पूर्ण दारुणदार आहे। पुढील चेंडू कीपर कडून थोडीशी मिसफील्ड होताना आपल्याला दिसते, नक्कीच वाईट चेंडू, वाईट प्लस वन, दोन धावाया चेंडूवरती अर्जित होतील। कुठेतरी क्षेत्ररक्षणावरती आपल्याला क्षेत्ररक्षण मध्ये आपल्याला आपल्या 100% प्रदर्शन देणं गरजेचं असतं, कारण मित्रांनो बॅट्समन बॅटर आपण जो बोलतो हा कधीतरी चालतो। आणि हा उत्तुंगाचा तडवलेला षटकार नक्कीच आपण पाहतो लेग साइडच्या दिशेने, संकेत नक्कीच हे अतिशय आक्रमक अशी फलंदाज आहेत, आपण सुरुवातीपासूनच पाहतो यांच्या खांद्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी असेल। ओपनर बॅट्समन बॅटर हे संघाचे मूळ बॅटर असतात, त्यांच्यावरती संपूर्ण जबाबदारी असते व ती पार पाडताना दिसतात संकेत। पुढील चेंडू आणि हा उत्कृष्ट असा चेंडू ज्याला बॉलरचं वेपन म्हटलं जातं, धारदार वेपन म्हटलं जातं, यॉर्कर चेंडू। मित्रांनो मी मग अशी म्हणत होतो बॅटर हा आपल्या संघासाठी कधीतरी चालतो, तसेच बॉलर हा प्रत्येक मॅचला चालू नाही शकत, पण फिल्डर जो आपला क्षेत्ररक्षक असतो त्याने प्रत्येक मॅच मध्ये आपल्या 100% प्रदर्शन देणं गरजेचं असतं। पुढील चेंडू अक्षयांचा पाहूयात संकेत, नक्कीच डिक्लेअरच्या झोन मध्ये जाताना दिसेल, नक्कीच सीताराम हे फलंदाज आपल्याला दिसत आहेत। 11 चार चेंडू 11 धावा, समीकरण थोडस अवघड आहे मित्रांनो पण अशक्य नाही, इम्पॉसिबल मध्ये पण म्हटलं जातं आय एम पॉसिबल, क्रिकेट मध्ये काहीही पॉसिबल आहे। आणि हा उत्कृष्ट असा तडवलेला चेंडू हवेमध्ये चेंडू ढगांना गिरका घालून येणारा हा चेंडू सेफ झोन मध्ये, नक्कीच दोन धावा अर्जित केल्या जातील। 5 चेंडू अखेरीस असंख्या होते 13, षटकातील शेवटचा चेंडू अक्षय यांचा, 13 चेंडू 39 धावा असं हे समीकरण आहे। नक्कीच पाहूयात लवकरच निर्णय कळेल आपल्याला, तू की मी का तू, कोण मारेल बाजी। पुढील चेंडू शेवटचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला, नक्कीच 2 धावा आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती लागले आहेत। षटक संपलेले आहे मित्रांनो, षटकाखेरीस धाव संख्या होती 15, पाहण्याची बाब असेल पुढील षटक कोण घेऊन येतील, करंडकांना कोणावरती विश्वास असेल। नक्कीच वैभव यांच्या हातात चेंडू असेल, नाव यांचं वैभव, नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल वैभव हे आपल्या संघासाठी काही वैभवात्मक असे कार्य करताना मिळतील का। त्यांच्या षटकातील प्रथम चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, संकेत असेल समोर, त्याने एक उत्कृष्ट असा षटकार मारलेला, पाहूयात या षटकामध्ये किती धावा मिळतील। प्रथम चेंडू आणि हा उत्कृष्ट असा चेंडू लेंथ म्हणजे आपण जो बोलतो लेंथ जो पट्टा असतो त्या टप्प्यावरती पडलेला हा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू
मात्र दुसरा चेंडू लेग साइड ऐसी दिशे बरकट लोला मित्रांनो पुढील होणारा सामना सोनाट वर्सेस वाने वाने ब दोन चेंडू अखेरीस धाव संख्या होत्या 17 प्रथम दोन चेंडू हे सुंदर असे चेंडू करताना पाहायला मिळाले आपल्याला वैभव नक्कीच चेंडू ऑफ साइड ऐसी दिशे तटवेला चेंडू चेंडू हवेत है सुंदर संकेत सुंदर अशा बैटिंग वरती फुल स्टॉप लगला है मित्र सुंदर अशी खेळ केली तू नक्की अपने पहायला मिळेल पुढील बॅट्समन बॅटर नक्कीच सुनील आतापर्यंत तीन चेंडू वैभवने उत्तम असे चेंडू टाकले होते प्रथम निर्धाव दुसरा चेंडू दोन धावा व तीसरा चेंडू विकेट नक्कीच सुनील हे आपल्या संघासाठी आपल्या संघाला समुद्र पार करून देतील का किनाऱ्यावरती आणून देतील का नक्कीच पाहण्याची गोष्ट असेल ही जर का नाव पार केली तर नक्कीच पुढच्या फेरीमध्ये तुम्ही दाखल व्हाल मात्र पुढील चेंडू ऑफ साइडच्या दिशेने तटवलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे यावेळेला मात्र थोडस क्षेत्ररक्षण थोडीशी मिसफील्ड होताना दिसते कव्हरसाठी दुसऱ्या फिल्डरची आपल्याला धडपड पाहायला मिळतीय नक्कीच दोन धावा मिळतील आपल्याला मित्रांनो आपण पाहतो जो रेनी क्रिकेट आहे रबर बॉल क्रिकेट आहे याची हीच आपली खासियत असते कुठे पडतो तर कुठे धडपडतो पुढील चेंडू ऑफ साइडच्या दिशेने नक्कीच वाईड चेंडू पाहायला मिळेल आपल्याला चार चेंडू अखेरीस धाव संख्या होते 20 पुढील चेंडू पाचवा चेंडू नक्कीच ऑफ साइडच्या दिशेने खूप दिशा भरकटलेला चेंडू नक्कीच नो बॉल नक्कीच या चेंडूवरती फ्री हिट असेल सुनील यांना कुठेही मारा तुम्हाला माफी असा हा चेंडू सुवर्ण संधी आणि हा एज लागलेला चेंडू नक्कीच पुन्हा एकदा नो बॉल प्लस डिक्लेअर यष्टीरक्षकही बॉल अडवता आलेला नाही आहे व पुन्हा एकदा नो बॉल मित्र तुझी वैभव प्रथम चार बॉल हे तू खूप उत्कृष्ट टाकलेले मात्र त्यानंतर दिशा भरकटली लाईन लेंथ भरकटली नक्कीच पुढील चेंडू पाहायला मिळेल सुनील यांना आणि हा निर्धाव चेंडू याच लाईन आणि टप्प्याची गरज होती मगासपासून कुठेतरी शोधात होते कुठेतरी मायनिंग करत होते पण ती भेटत नव्हती पुन्हा एकदा टप्पा पकडला पुन्हा एकदा लाईन पकडली पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पुढील चेंडू स्वतः अडवलाय आणि नक्कीच निर्धाव चेंडू आपण मित्रांनो पाहिलात जर का एक्स्ट्रा ज्या अतिरिक्त धावा आहेत त्या जर सोडल्या तर वैभव यांना बॅटीच्या पट्ट्यातून काही जास्त धावा आलेल्या नाहीयेत नक्कीच चांगली गोलंदाजी केली मात्र ज्या अतिरिक्त धावा आहेत त्यांच्यावर थोडासा निर्बंध लागेल
सुनाट व वाहने ब समालोचन कक्षा जवळ यावेत. सुनाट व वाहने ब यांचे कर्णधार शेवटचं षटक धनंजय. शेवटचं षटक हे धनंजय यांच्यावरती सोपवलंय कर्णधाराने. सहा चेंडू 29 जावा असं हे लक्ष. थोडस कठीण अक्षर लक्ष आहे. बॉलर कोण आहे? बॉलर मात्र क्रिकेट आहे, यामध्ये काहीही होऊ शकतं. येस, काहीही नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आता प्रथम चेंडू संकेत यांचा आणि हा उत्तम असा चेंडू होता. पाहूयात किती धाव मिळतील. नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. क्षेत्ररक्षण देखील तेवढंच सुंदर पाहायला मिळत आहे. पुढील चेंडू षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील सुनील. नक्कीच पाहायला मिळेल आपल्याला. पुढील चेंडू पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि हा सुंदर असा झेल. नक्कीच जवळजवळ हा सामना. सोनपार नक्कीच मित्रांनो जवळजवळ हा सामना. सोनपार या संघाने विजय होताना दिसतोय. नवीन बॅट्समनचं नाव कळव. सूरज. नक्कीच मित्रांनो पाहायला लागेल सूरज हे आपल्या संघाला नवीन एक नवीन ओळख निर्माण करून देतील का. पुढील चेंडू निर्धाव चेंडू. नक्कीच एक डावा डिक्लेअर. मित्रा सुंदर अशी गोलंदाजी पाहताना लेग ब्रेकचा मारा करताना दिसतायत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. यष्टी रक्षकाला देखील चुकवून हा चेंडू निघून जातोय. एक डाव नक्कीच मिळेल. पुढील चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. सुंदर असं षटक हाताळताना पाहायला मिळतात आपल्याला. संकेत उत्तमरित्या आपली जबाबदारी पार पाडताना दिसतायत. पुढील चेंडू उत्तम असा हा देखील चेंडू. नक्कीच सोनपार ना. नक्कीच मित्रांनो हा सामना सोनपार या संघाने आपल्या खिशात टाकताना पाहायला मिळतायत. शेवटचा चेंडू, शेवटचा षटकार. नक्कीच सामना संपलेला आहे. बिरवाडी हा संघ सामना जिंकलेला आहे. पुढील सामना वाळणे ब व सोनाट. निलेश मॅन ऑफ द मॅच ठरतोय. वाळणे ब या संघाने तो जिंकलेला आहे.